नमस्कार, आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीची वांग्याची चटणी बनवू. वांग्याची चटणी किंवा गोवन पद्धतीने वांग्याचं लोणचंही म्हणतात त्याला. त्यासाठी दोन वांगे घेतले आहे मी. त्यासाठी आपल्याला चटणी लागणार आहे. चार लाल मिरच्या घेतल्या आहे मी, ओल्या घेतल्या आहे, तुम्ही सुक्याही घेऊ शकता. माझ्याकडे ओल्या मिरच्या होत्या म्हणून घेतल्या मी. थोडं जिरं, मोहरी, त्याचं वाटण करून हे वाटण केलं आहे आपण लाल मिरचीचं. त्यासाठी लसूण घेतला आहे, लसूण बारीक चिरून घेतला आहे, लसूण भरपूर वापरायचा. मोहरी घेतली फोडणीसाठी. मी साखर विनेगर वापरणार आहोत. बैंगन पिकल बनवतो आहे आपण. मीठ घेतलं आहे. एक मोठा चमचा तेल घेतलं आहे मी. तेल तापू द्यायचं आहे आपल्याला. तेल तापलं आहे, मोहरी टाकून घेऊ. लसूणचे बारीक तुकडे केले आहेत मी. एक गड्डी लसूण घेतला आहे. कढीपत्ता, लसूणचा कलर चेंज नाही होऊ द्यायचा आहे. लगेच आपण वांग्यांचे छोट्या छोट्या फोडी केल्या आहेत मी, लहान फोडी, जे लहान मुलंही खाऊ शकतील असं, किंवा चटणीच्या स्वरूपात पण आपण खाऊ शकतो ही भाजी. सगळीकडून तेल फोडणी लावून घ्यायची. तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे आपल्याला. सगळीकडून असं तेल वांग्यांच्या फोडींना फोट होईल असं. थोडी हळद घालते मी, अर्धा चमचा. मिरची, जिरं, मोहरी वाटून घेतलेली, ते टाकून घ्यायचं. सगळीकडून परतून घ्यायची. लाल मिरचीचा कलर छान येतो, वाटून घेतली म्हणजे. तसे लाल तिखट पण वापरू शकतात तुम्ही, कोरडं तिखट. थोडं मिरचीचा कचटपणा जाईल तोपर्यंत आपण परतत राहायचं आहे. वांग्यांच्या फोडी खाली लागायला नको. तसंच मीठ पण आताच घालून घेते मी, म्हणजे भाजीला पाणी येईल, पाणी सुटेल, त्याच्यातच फोडी शिजतील. अशा झाकण ठेवून देते. थोडं 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आणि चेक करत राहायचं, मात्र खाली लागायला नको असं. 3 मिनटं मी झाकण राहू दिलं. मध्ये 2 वेळा उघडून उलट पालट अशी करून घेतली. मस्त शिजलेत वांगे. छोटे छोटे फोडी केल्या म्हणजे लहान मुलंही आवडीने खातील. असे 2 दिवस ही भाजी सहज टिकते. 2-3 दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवून लोणच्यासारखं तिचा वापर करू शकतो, किंवा चटणीसारखा. साखर घालू आपण. 2 चमचे साखर घेतली आहे. व्हिनेगर घेतलं आहे. व्हिनेगर साखर अगदी शेवटच्या स्टेपला टाकायची. परत आपण एक जीव असं होऊ देणार आहोत. किंवा याच्याऐवजी चिंच गोळी पण टाकू शकता, पण व्हिनेगरमुळे टिकेल ते लोणचं. चटणी लोणचं काही म्हणू शकता तुम्ही. थोडं अजून 1 ते 1.5 मिनटं आपण हे व्हिनेगरमधलं पाणी आटलं म्हणजे साखरेतलं पाणी आटलं तोपर्यंत परतून घ्यायची. झालं आहे आपलं बँगन पिकल तयार. मस्त गमगमाट आला आहे त्याचं. व्हिनेगर, लसूण, कढीपत्ता.